ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संक येथे विविध उपक्रम. संक तालुका जत येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. संक शिवसेना कार्यालयात गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे 100 किट वाटप करण्यात आले. पत्रकार, महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड व परिसरातील 500 नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले. तसेच संक तहसीलदार कार्यालय व पोलीस आउटपोस्ट समोर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख नागनाथ मोटे, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण आवरादी, शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे, मेजर सिद्धू गायकवाड, शिवसेना जाडर बोबलात विभाग प्रमुख रमेश कदम, जाडर बोबला शाखा प्रमुख प्रकाश कांबळे, युवा सेना उपतालुका प्रमुख जुबेर पटेल, युवा सेना विभाग प्रमुख महेश कोळी, सुमित चव्हाण, महेश बागेली, उपविभाग प्रमुख अंकुश ठोंबरे, कामदेव कोळेकर, लक्ष्मण संधी, माळा पकरे, श्रीशैल बिराजदार, संतोष कोळी, दीपक खोत, विजू कुलकर्णी, श्रीधर ठोंबरे, ज्ञानेश्वर वगैरे व समस्त पदाधिकारी, बहुसंख्य युवा सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी संखहून दानप्पा कोहळी. सेनेचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री माननीय आमदार आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज संक येथे संक शिवसेना कार्यालयामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रथम केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचबरोबर जत तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूचं किट याचंही वाटप करण्यात आलं. याचबरोबर शासकीय कार्यालयामधील कर्मचारी असतील आणि संक गावातील नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. याचबरोबर संक येथील तहसीलदार कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि आज आणखी विविध कार्यक्रमांचं आयोजन युवा सेनेच्या वतीनं बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे.